लवकरच निवडणुका होणार आहेत. जेव्हा जे काही मागच्या सरकारने केलेलं नाही आणि ते करू शकलेले नाही, आता घाईगर्दीमध्ये काहीतरी करतात आहेत, त्याला त्यांनी मान्य करू नये. नव्या सरकारला येऊ द्यावं आणि नव्या सरकारला ज्यांची कोणाची गव्हर्नरपदी किंवा इतर ह्याच्यापदी नेमणुका करायच्या आहेत आमदार म्हणून, ते त्यांनी कराव्यात. एक ऑफिशियल पत्रसुद्धा आम्ही असं पक्षाच्या वतीने गव्हर्नरला लिहिणार आहोत. साहेब, एक मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी एक दावा केलेला आहे की 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघामध्ये वोट जिहाद झाला. अनेक ठिकाणी भाजप पुढे असताना मुस्लिम धर्मियांनी एक गट्टा मतदान केलं आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलाय. एकूणच हिंदूंच्या संदर्भामध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे, कसं बघता या वोट जिहादकडे? ते माझं म्हणणं आहे की प्रत्येक पॉलिटिकल पार्टी जिंकण्यासाठी काही ना काहीतरी स्टेटमेंट्स करतात, त्याच्यातलं हे स्टेटमेंट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. सदाभाऊ खोत यांनी एक वक्तव्य केलं की पश्चिम महाराष्ट्रातले विदर्भातले लोक खूप जिद्दी आहेत, अशा स्वरूपाचं वक्तव्य करत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेकांनी महात्मा फुलेंचा पुतळा, सावित्री बाई तळ्याचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला. त्याच्या मागे त्यांचे विचार थोडे आपण जे म्हणतो विद्यविनामध्ये गेली मध्ये, तर त्यामधले विद्यविना शूद्र गेले हे वाक्य, हे जी ओळ आहे ही गायब करण्यात आलेली आहे आणि खचले जे आहे ते अलीकडे टाकण्यात आले. तर काय वाटतं की एकूणच विचार पोहोचवण्यासाठी, म्हणजे असे आरोप भाकपने केलेले आहेत की हे सगळं विचार पोहोचू नये किंवा समतेची समरसता व्हावी यासाठी हे केलं जातं. ते मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की मंडल कमिशनच्या लढ्यामध्ये जे होते ते मला वाटतं महात्मा फुलेशी प्रामाणिक आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. नव्यानं काही जण असणारं फुलेवादी झाले, पण ते शाहूवादी झाले नाहीत, आंबेडकरवादी झाले नाहीत, अशी परिस्थिती आहे. तेव्हा त्यांचा हेतू काय याच्याबद्दल मी काही बोलू शकतो, पण महात्मा फुलेंचे विचार जसे आहेत तसे गेले पाहिजेत असा मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्यामध्ये कोणालाही अधिकार नाही बदलाव करण्याचा किंवा बदल करण्याचा. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांचे वक्तव्य जर बघितले तर दोन तरंगांमध्ये ते होईल अशा पद्धतीचे ते वक्तव्य करत आहे. एकूणच समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशा काही दंगली घडवण्यात येतील असं देखील बोललं जात आहे. त्यांच्या या वक्तव्यांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? लोकसभेच्या निवडणुकीनंतर माझ्या माहितीप्रमाणे 32 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमानाचे दंगे होण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली. परंतु मी जनतेचे आभार मानेन की त्यांनी दंगल होऊ दिली नाही, परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ही जशी एका बाजूला आपण असणारा पाहतोय तशात रीतीने ओबीसी आणि मराठा यांच्यामधल्या जी काही माहिती मला देण्यात आली, छोट्या मोठ्या घटना ज्या घडलेल्या आहेत, या सगळ्या घटना 1000 वरती आहेत अशी परिस्थिती आहे की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये सुद्धा दंगली व्हाव्यात असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आणि आम्ही जे यात्रा आरक्षण बचाव यात्रा काढण्याच्या पाठीमागचा असणारा जो एक हेतू होता तो शांतता प्रस्थापित करण्याचा होता. आम्ही जर असणारा ती यात्रा काढली नसती तर मराठा ओबीसी जे आहे या दंगली लागल्या असत्या अशी परिस्थिती आहे. पण ती आमच्या आरक्षण बचाव यात्रेमुळे थांबली असं आम्ही त्या ठिकाणी हे महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी यांच्यामधली शांतता प्रस्थापित झाली. सुरुवातीच्या काळात देखील बीड, जालना या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, त्याबाबतचा बीड असेल, लातूर असेल, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, सांगलीमधले आहेत, साताऱ्यातल्या 2 घटना आहेत, मराठवाड्यातल्या मोठ्या प्रमाणात आहे, जळगावमधलं आहे,
त्याच्यानंतर मग नगरमधले आहेत. अशा असताना घटना बऱ्याच घडल्या छोट्या मोठ्या. आदरणीय पाटील सातत्यानं उपोषण, त्यानंतर परत मागे, परत हॉस्पिटल आणि परत राज्यात विविध ठिकाणी या सगळ्या यात्रा करतायत. एकूणच हा संपूर्ण नरेटिव्ह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय दर्शवतो, तुमचं अनालिसिस काय म्हणतो? ते आम्ही मागे मागे म्हणालो पण आजही म्हणतोय. जरांगे पाटील यांनी निवडणुका लढवल्या नाहीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे. त्यांच्यावरती पहिल्यांदा आरोप झाला की त्यांना देवेंद्र फडणवीसाला होत होते. त्याच्यानंतर दुसरा आरोप झाला की त्यांना सर एकनाथ शिंदे चालवत होते. आणि आत्ता त्यांच्यावरती शेवटचा जो आरोप आहे तो म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार चालवत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. ते जर लढले नाहीत तर हा जो शेवटचा आरोप जो आहे की त्यांना शरद पवार चालवतात आहेत हा स्टॅम्प पक्का होत जाईल. त्यांना ह्या स्टॅम्पमधून वाचायचं असेल तर इलेक्शन लढल्याशिवाय त्यांना आता गत्यंतर नाही. आज नाशिक या वेळेला साहेब राहुल गांधी यांना समन्स बजवलेलं आहे. 2022 राहुल गांधी जेव्हा भारत यात्रेमध्ये होते, भारत अकोला आणि जे हिंगोलीमध्ये या त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ते विधान हे प्रथम दर्शनी जे वादग्रस्त आहेत अशा पद्धतीचं निरीक्षण जे नोंदून आज एकूणच राहुल गांधींना समन्स हे बजवण्यात आलेलं आहे. आपण कसं बघताय यावेळी? इतिहासाचा अभ्यास केलेला असेल तर तुमचं विधान व्यवस्थित असतं. इतिहासाचा अभ्यास नसेल तर तुमचं विधान हे वादग्रस्त होत असतं. सावरकरांवरती लोकसत्तेमध्ये मीही लेख लिहिला होता. टू साईड म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये शब्दांतर करतो मी, टू साईड्स ऑफ सावरकर. महाराष्ट्रातल्या जनतेकडून त्या अशा लेखाचा फार मोठ्या प्रमाणात स्वागत झाला. दोन्ही बाजू मांडल्या तुम्ही, मी एकच बाजू मांडली होती असं नाही, चांगली बाजू आणि दुसरी बाजू. त्याच्यामुळे असणार इतिहास माहीत असणारं हे महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि ती इतिहास माहिती असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला हे समाजापुढे एका प्रॉपर प्रॉस्पेक्टिव्हमध्ये तुम्ही त्याला मांडू शकता. आणि वादग्रस्त असणारं व्यक्तिमत्वसुद्धा जे आहे ते लोक मग त्याच्यामध्ये डायजेस्ट करतात. राहुल गांधींना इतिहास माहिती नाही असं काही मी असं काहीच म्हणालेलो नाही. बर, काल कोल्हापूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या लोकसभा इलेक्शनमध्ये लव जिहाद म्हणजे जो असतो प्रकार त्याला वोट जिहाद झालेला आहे अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं आहे. आपण कसं बघता म्हणजे खरंच लोकसभा प्रश्न असा आहे की जे मुसलमानाच्या मतदाराला जर लव जिहाद मतदान म्हणत असतील, वोट जिहाद म्हणत असतील, तर तुम्ही वेगळं काय करताय? तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करताय. दोघांमधला फरक काही आहे? दोघांमधला आमच्या दृष्टीने काहीच फरक नाही आहे. हा मुस्लिम जिहाद म्हणतो, हा हिंदू जिहाद म्हणतो, जिहाद आहे. त्यांनी वक्तव्य करत असताना मालेगावचं जे उदाहरण दिलं, 1,99,000 पैकी 1,95,000 अंदाजे मतदान एकाच व्यक्तीला पडतो, त्यामुळे अशा पद्धतीचं वोट जिहाद हे होत आहे असं त्यांनी तो हे दिला होता. आपण उरलेल्या मतदारसंघ उरलेल्या जिथे हिंदू मतदार आहे त्या हिंदू मतदाराचा लव जिहाद सुद्धा त्यांच्या बाजूने पडला तेव्हा प्रेमाचं थोडंसं कमतरता कुठेतरी पडली. आणि दुर्दैवाने हिंदूंची प्रेमाची कमतरता कमी पडली म्हणून त्यांचा उमेदवार पडला. त्याच्यामुळे त्यांचा राग असला पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. साहेब धर्मविटू चित्रपट आलेला आहे 15 महिला, तर त्यानंतर आरोप होत आहेत आनंदी यांच्या मृत्यूबाबत देखील अनेक चर्चा या होत आहेत. आणि काल देखील नाशिकमध्ये कलाकारांनी म्हटले की कृपया असे वाद जे आहे ते होणार नाही याची काळजी घ्यावं, कलाकार आहे त्यांच्या कलेला दाद द्यावं.
मी तो पिक्चर बघितला नाही आहे, त्याच्यामुळे नो कॉमेंट्स. दिल्लीमध्ये संजय राऊत आणि जे पी नड्डांची भेट झाली असं काल सिद्धार्थ मुखळ म्हणाले होते, काय वाटतंय सांगून? नाही, मी मगाशी म्हणालो की सिद्धार्थलाच आपण असं विचारावं, त्याच्यामध्ये त्याच्याकडेच माहिती असणार. साहेब, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तिसरी आघाडीचा प्रयत्न होतोय, बच्चू कडू, राजमौली असतील, संभाजी महाराज असतील, हे एकत्र येऊन. मी मगाशीच म्हणालो की आम्ही असणारा आदिवासी आणि ओबीसी यांना बरोबर घेऊन असणारा एक आघाडी उभी करतोय, की ज्याचं 7 तारखेला जे आहे नामांतर जे आहे मी ते जाहीर करू. इतर कोणाला यायचं असेल BJP सोडून तर त्याच्यामध्ये आम्ही स्वागत करणार आहोत, पण आम्ही कोणाकडे जाणार नाही आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.